नमस्कार, मी सुभाष बडे, शाबास गुरुजी एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओ कसे बनवायचे। स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओ क्वालिटी बनवण्यासाठी एखादा ॲप आपल्याकडे असणं गरजेचं आहे स्क्रीन रेकॉर्ड करण्यासाठी। तर आपण डीयू रेकॉर्डर ॲपचा आपण वापर करणार आहोत। डीयू रेकॉर्डर हा सध्या प्ले स्टोअरवरती अवेलेबल नाही, तर त्याची एक लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही तो ॲप डाउनलोड करून घ्या। आणि डाउनलोड केल्यानंतर आपल्याला काही विशिष्ट सेटिंग गरजेचे आहेत, तर ह्या सेटिंग कोणत्या करायच्या त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आपल्याला डीव रेकॉर्डर नावाचा ॲप आपल्यासमोर मी आधीच प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलेला आहे। तुम्ही प्ले स्टोअरवरती डीव रेकॉर्डर हा भेटत नाही म्हणून लिंकवरून डाउनलोड करून घेतल्यानंतर हा डीव रेकॉर्डर ॲप ओपन करा। मी इथे ऑलरेडीच ओपन केलेला आहे। तर ओपन केल्यानंतर आपल्याला त्या सेटिंगमध्ये आपल्याला जायचं आहे। तर सेटिंगमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला त्या सेटिंग कोणत्या करायच्या आहेत, तर त्या इथे सेटिंगचा आयकॉन आपल्याला ओपन केल्यानंतर दिसेल। तर इथे आपल्याला आल्यानंतर इथे व्हिडिओ रिझोल्युशन हा सगळ्यात पहिला ऑप्शन दिसतो। यावरती क्लिक केल्यानंतर आपला मॉडेल म्हणजे मोबाईलचा मॉडेल जर लेटेस्ट असेल तर आपण हा हायेस्ट पिक्सल आपण घेऊ शकतो, व्हिडिओ रिझोल्युशन घेऊ शकतो। तर 1080 पिक्सलचा मी या ठिकाणी चॉईस करतो आहे, तुम्ही पण करा। पण तुमचा जर मोबाईल ओल्ड मॉडेल असेल तर मात्र 720 पिक्सल तुम्ही घेऊ शकता। तर मात्र जर लेटेस्ट असेल तर 1080 हाच योग्य राहील। यानंतर आपल्याला व्हिडिओ क्वालिटीला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे हे बिटरेट्स दिलेले आहेत, तर यापैकी आपल्याला 8 MBPS हा बिटरेट चॉईस करायचा आहे। जेवढा मोठा बिटरेट आपण वाढवतो तेवढी क्वालिटी वाढते, परंतु त्यासोबतच व्हिडिओची साईजसुद्धा वाढते। म्हणजे आपण जर कमी बिटरेट ठेवला असेल तर 10 मिनिटाचा व्हिडिओ जेवढ्या MBचा बनेल त्याच मिनटाचा व्हिडिओ आपण जर 12 MBPSमध्ये बनवला तर तो जास्त साईजचा बनतो, म्हणजे जास्त MBचा व्हिडिओ तयार होतो। म्हणून आपल्याला हेवी व्हिडिओ नको आहेत। यूट्यूबला अपलोड करण्यासाठी आपल्याला लाईट व्हिडिओ, कमी MBचे व्हिडिओ आणि क्वालिटी पण चांगली पाहिजे। म्हणून आपल्याला जर नवीन टेक्नॉलॉजीचा मोबाईल असेल तर 8 MBPS आणि जरा ओल्ड टेक्नॉलॉजीचा मोबाईल असेल तर 5 MBPS अशा पद्धतीने याची सेटिंग इथे करून घ्या। यानंतर इथे फ्रेम रेट दिलेले आहेत। फ्रेम रेट या ठिकाणी आपल्याला 25 या 30 या दोन्हीपैकी एक ऑप्शन आपल्याला चॉईस करायचा आहे। दोन्हीपैकी कुठलाही ऑप्शन आपल्याला चॉईस केला तरी चालेल। तर या ठिकाणी मी 25 हा बिटरेट या ठिकाणी घेतलेला आहे, किंवा मी 30 पण घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने इथे एक बिटरेट आपण चॉईस करा। यानंतर व्हिडिओ ओरिएंटेशन या ठिकाणी आपण गेल्यानंतर जर आपल्याला व्हर्टिकल व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण पोर्ट्रेट हा ऑप्शन चॉईस करा। आणि लँडस्केप म्हणजे आडवा व्हिडिओ आपल्याला यूट्यूबसाठी बनवायचा असेल तर मात्र आपल्याला लँडस्केप व्हिडिओ इथे चॉईस करायचा आहे। म्हणजे काय होईल की आपण जर मोबाईल काम करताना थोडासा चुकून हलवला गेला तर आपल्याला लँडस्केप व्हिडिओ हा अचानक मध्येच पोर्ट्रेट होणार नाही आणि पोर्ट्रेट व्हिडिओ लँडस्केप होणार नाही। म्हणून आपल्याला ॲटो हा ऑप्शनच्या ऐवजी यापैकी एक ऑप्शन वापरायचा आहे। यानंतर मात्र आपल्याला पुढे या दोन सेटिंगमध्ये इथे कुठेच काही चेंज करायचं नाही। पुढे आपल्याला रेकॉर्डिंग मोड हा स्टँडर्डला आपल्याला ठेवायचा आहे। जर आपला म्हणजे ओल्ड मॉडेल असेल, जुना मोबाईल असेल तर मात्र बेसिकमध्ये तुम्ही चॉईस करू शकता, परंतु जर लेटेस्ट मोबाईल असेल 1 वर्ष 2 वर्षाचा तर मात्र तुम्ही स्टँडर्ड हा चॉईस घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला शेक फोन टू स्टॉप रेकॉर्डिंग हा ऑप्शन शक्यतो डिसेबलच असलेला बरा, कारण फोन हलवल्यानंतरच आपला रेकॉर्डिंग स्टॉप होईल यासाठीचा हा ऑप्शन आहे। तर याची जास्त गरज पडत नाही, तुम्हाला गरज असेल तेव्हाच तुम्ही याला इनेबल करा, तोपर्यंत याला डिसेबलच राहू द्या। यानंतर पुढे आपण डिसेबल पॉपअप नोटिफिकेशन आफ्टर स्क्रीनशॉट, म्हणजे जर आपण ह्याला ऑन केलं तर आपण स्क्रीनशॉट जेव्हा घेऊ तेव्हा आपल्याला तो पॉपअप दिसेल स्क्रीनवरती, पण तो पॉपअप रेकॉर्ड होऊ शकतो म्हणून आपल्याला ह्याला ऑफच ठेवायचा आहे। यानंतर पुढे आपल्याला काउंटडाऊन हा ऑप्शन दिसतो आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हा 5 सेकंद 3 सेकंद 10 सेकंदचा काउंटडाऊन आहे। त्यापैकी आपल्याला कुठलाही एक आपल्याला ऑप्शन घ्यायचा आहे, पण शक्यतो 5 सेकंद 3 सेकंद घ्या, म्हणजे आपल्याला तेवढ्या सेकंदामध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा तो आपण रेकॉर्डिंग ऑन करतो त्यावेळेस ते आपल्याला टाईम तिथे दाखवतो 1 2 3
आणि त्यावेळेस आपण स्टार्ट होतो. तशा पद्धतीने आपल्याला प्रिपेअर होण्यासाठी 5 सेकंड किंवा 3 10 सेकंड 3 सेकंड यापैकी कुठलाही एक ऑप्शन तुम्ही चॉईस करू शकता. यानंतर पुढे गेल्यावर हाईड दी रेकॉर्डिंग बटन ऑन होम पेज. तर होम पेज म्हणून रेकॉर्डिंग बटन हाईड आपल्याला करायचे नसतील तर आपल्याला इथे हे ऑफ ठेवायचं आहे. हाईड करायचं असतील तर ह्याला ऑन करायचं आहे. पण ऑन केल्यानंतर तुम्हाला ते हाईड झाल्यावर नोटिफिकेशन बारमधूनच ह्या सगळ्या ॲपचा कंट्रोल तुम्हाला घ्यावा लागतो. म्हणून सारखं नोटिफिकेशन बारला वरती इथे आपल्याला असं खाली करून नोटिफिकेशन बार आपल्याला ह्याचा इथे कंट्रोल इथूनच आपल्याला स्टॉप पॉज वगैरे आपल्याला करता येईल. म्हणून शक्यतो मी सध्या तरी हा हाईड करत नाही, ह्याला ऑफच ठेवतो आहे. कीप रेकॉर्डिंग व्हेन स्क्रीन इज ऑफ. जेव्हा आपण एखादं काहीतरी गेम वगैरे किंवा अजून दुसरं काहीतरी एखादं मूवी वगैरे डाउनलोड करत असतो, स्क्रीन रेकॉर्ड करत असू, तेव्हा मग जर कधी आपल्याला वाटलं की आपण आता हा आपला स्क्रीन ऑफ ठेवावा आणि तरी पण रेकॉर्डिंग सुरू ठेवावी तरच ह्याला ऑन करायचं आहे. रेकॉर्डिंग ऑन ठेवण्यासाठी स्क्रीन ऑफ आणि रेकॉर्डिंग सुरू असं जर पाहिजे असेल तरच ह्याला ऑन करा, तोपर्यंत त्याला ऑफच ठेवा. त्यानंतर पॉज रेकॉर्डिंग फॉर इनकमिंग कॉल्स. जेव्हा आपल्याला रेकॉर्डिंग सुरू असतो तेव्हा मध्येच कॉल येतो आणि त्यावेळेस आपला जो व्हिडिओ आहे तो डायरेक्टली स्टॉप होतो आणि व्हिडिओ दुसरा आपल्याला पुन्हा पुढचा व्हिडिओ नवीन बनवावा लागतो. तर त्यासाठी आपल्याला रेकॉर्डिंग ही पॉज झाली पाहिजे, मध्ये थांबली पाहिजे, पॉज बटन ऑटोमॅटिक तिथे लागू झाला पाहिजे. म्हणून आपल्याला ऑन करायचं आहे, म्हणजे मध्येच जर का कोणाचा फोन आला तर आपल्याला ती रेकॉर्डिंग पॉज करून नंतर फोन झाल्यावरती ऑटोमॅटिक ती कंटिन्यू रिझ्यूम करता येईल आणि रेकॉर्डिंग पुढे कंटिन्यू सुरू ठेवता येईल. तर त्यासाठी हा ऑप्शन ऑन ठेवा. पण शक्यतो रेकॉर्डिंग चालू असताना आपला फोन हा फ्लाईट मोडवर असलेला बरा, म्हणजे इतर येणारे नोटिफिकेशन्स आणि कॉल्स याचा डिस्टर्बन्स या व्हिडिओमध्ये दिसणार नाही आणि व्हिडिओ आपला चांगला बनेल. तर त्यामुळे शक्यतो आपण ऑफलाईन व्हिडिओज बनवावा. त्यासाठी आपला नेट वगैरे जो काय असेल आणि ऑफलाईन मोड एरोप्लेन मोडला आपण मोबाईल ठेवायचा आहे. पुढे आपल्याला इथे स्क्रीन शॉट कॅमेरा या दोन ऑप्शनला आपण इथे चेक करणार आहोत. तर हे जे बटन्स आहेत हे जर का ऑन केले तर इथे एक बटन लागू झाला बघा, स्क्रीनशॉट. तर जेव्हा आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि रेकॉर्ड करत असताना जे काही स्क्रीनवरती आपल्याला एखाद्या कुठेतरी एखादी जागा वाटते की याचा आपल्याला स्क्रीनशॉट हवा आहे, तर ह्याला जर ऑन केलेलं असेल तर हे स्क्रीनशॉट बटन आपण क्लिक केल्याबरोबर आपल्या ज्या पाहिजे त्या स्क्रीनचा जिथे पाहिजे तिथे आपण बटन क्लिक केल्याबरोबर तिथला आपल्याला स्क्रीनशॉट गॅलरीमध्ये सेव्ह होईल. आता हा ऑप्शन आपल्याला सध्या बंद ठेवायचा आहे. कॅमेरा, इथे आपल्याला जर स्वतःचा व्हिडिओ यामध्ये दाखवायचा असेल तर मात्र आपल्याला कॅमेरा ऑन करायचा आहे. आणि कॅमेरा ऑन केल्यानंतर आपल्याला स्वतःचं इथे चित्र दाखवता येईल आणि चित्र दिसल्यानंतर आपल्याला तो कॅमेराची साईज कमी जास्त करता येईल आणि फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा यापैकी आपल्याला कोणता कॅमेरा पाहिजे त्याचा यूजसुद्धा करता येईल. तर या ठिकाणी जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला स्क्रीन रेकॉर्ड करताना आपल्याला चेहरा दाखवायचा असेल, आपल्याला आपला स्क्रीनवरती फोटो दाखवायचा किंवा आपण जे बोलतो आहे ते बोलत असताना आपण पण दिसलं पाहिजे आणि व्हिडिओ पण दिसला पाहिजे असं जर वाटत असेल तेव्हा आपल्याला या कॅमेराची ऑन करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर GIF रेकॉर्डर, ह्याचा म्हणजे GIF आपल्याला बनवायचे असतील तरच आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे. पण शक्यतो ह्याला ऑफ ठेवा, जेव्हा जरूरत असेल तेव्हाच याला ऑन करा. शो टचेस हा ऑप्शन, जेव्हा आपल्याला टच केलेल्या म्हणजे पॉईंट्स आहेत ते जर का शो करायचे असतील व्हिडिओमध्ये दिसले पाहिजे असं वाटत असेल तेव्हाच आपण याला ऑन करायचा आहे. नंतर थीम्स म्हणजे ह्याच ॲपमध्ये जे काय आपल्याला ब्युटिफुल थीम्स टाकायचे असतात, चांगले कलरफुल त्याला थीम द्यायचे असेल तर मात्र थीम चॉईस करायचे आहे. पण मी सध्या इथे थीमचा काही नवीन वापर करणार नाही. आता वॉटरमार्क या ठिकाणी जो दिलेला आहे इथे शो वॉटरमार्क इन रेकॉर्डेड व्हिडिओज, जर आपण इथे ऑन केला, इथे ऑन केल्याबरोबर आपल्याला इथे हा ऑन केल्यानंतर जो वॉटरमार्क आहे तो वॉटरमार्क डीव रेकॉर्डरचा इथे दिसेल. म्हणून याला डिसेबल ठेवा, कारण आपल्याला डीव रेकॉर्डरचा वॉटरमार्क नको आहे म्हणून याला डिसेबल ठेवा. यानंतर इथे ब्रशला जर का आपण ऑन करून ठेवलं असेल तर इथे आपल्याला एक असा आयकॉन दिसेल, जेव्हा आपल्याला काहीतरी स्क्रीनवरती लिहायचं असेल तेव्हा आपल्याला ह्याला क्लिक करून असं काहीतरी हायलाईट करता येईल. हे बघा असं हायलाईट करता येईल या पद्धतीने.
तर अशा पद्धतीने या ब्रशचा वापर होतो। म्हणून आपल्याला ब्रश ऑन करायचा असतो आणि ब्रश ऑन केल्यानंतर आपल्याला असं काहीतरी हायलाईट किंवा तिथे आपल्याला मार्क करता येईल, दाखवता येईल आणि तिथे म्हणजे व्ह्यूअरचं अट्रॅक्शन कॅच करता येईल। यानंतर पुढे आहे इथे ऑप्शन, सध्या मी हा ऑफ करतो आहे, सेट पॉपअप विंडो इमेज। म्हणजे या ठिकाणी हे बघा, इथे क्लिक केल्यानंतर हा जो काही आयकॉन आहे ते बघा, इथे शाबास गुरुजी म्हणजे मी माझ्या चॅनलचा लोगो या ठिकाणी ॲपवरती दिलेला आहे, जेणेकरून आपलं स्वतःचं ब्रँडिंग व्हावं यासाठी। तर तुम्ही सुद्धा इथे याला क्लिक केल्यानंतर इथे बघा, हा मी इमेज माझ्या चॅनलचा लोगो मी इथे दिलेला आहे, तर तुम्ही पण हा लोगो तुमच्या चॅनलचा सिलेक्ट करू शकता आणि इथे तुम्ही त्याला ब्रँडिंगसाठी कन्फर्म म्हणून केल्यानंतर इथे तुम्हाला तो दिसेल। नंतर पर्सनलाइज वॉटरमार्क फॉर रेकॉर्डिंग, म्हणजे व्हिडिओ जर रेकॉर्ड झाला आणि तो जर यूट्यूबला अपलोड केला तर त्यामध्ये पण तुमच्या चॅनलचा लोगो दिसला पाहिजे असं जर वाटत असेल तर मात्र हा पर्सनलाइज वॉटरमार्क फॉर रेकॉर्डिंग हा तुम्हाला ऑप्शन चॉईस करायचा आहे। इथे मी एक बघा इमेज इथे ऑलरेडी माझी सेट केलेली आहे, तुम्हाला जर सेट करायचं असेल तर याचा हे जे काय आहे ऑफ, तर ह्याला ऑन करायचं आहे। ऑन केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला हा ऑप्शन दिसेल आणि इथे क्लिक केल्यानंतर आता हे बघा, हा जो माझा वॉटरमार्क आहे हा वॉटरमार्क व्हिडिओमध्ये कंटिन्यू हा दिसणार आहे जेव्हा मी रेकॉर्डिंग सुरू करतो। आणि सुरू केल्यानंतर जेव्हा मी हा व्हिडिओ म्हणजे एक्सपोर्ट करतो तेव्हा मात्र हा वॉटरमार्क कंटिन्यू मला पाहिजे, त्या ठिकाणी मी इथे सेट करून ठेवलेला आहे। तुम्ही पण जिथे पाहिजे तिथे असा तुम्हाला पाहिजे तिथे ठिकाणी सेट करा, पण अशा ठिकाणी सेट करा की जेणेकरून आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना तो आडवा येणार नाही किंवा त्याची काही अडचण होणार नाही। तर अशा पद्धतीने हा वॉटरमार्क आपल्याला इथे आपल्या चॅनलचा लोगो म्हणून इथे सेट करायचा आहे, तर तो रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला दिसेल। काही टेक्स्ट तुम्हाला टाकायचा असेल याच्या ऐवजी वेळाला काही, तर तो टेक्स्टसुद्धा आपण इथून देऊ शकतो। तर अशा पद्धतीने पर्सनलाइज वॉटरमार्क या ऑप्शनचा आपल्याला वापर करता येईल। पर्सनलाइज वॉटरमार्क फॉर लाईव्ह स्ट्रीम, म्हणजे जेव्हा आपण लाईव्ह स्ट्रीम करणार आहोत तर लाईव्ह स्ट्रीम करण्याच्या वेळेलासुद्धा आपल्याला जर काही वॉटरमार्क दाखवायचं असेल तर तोसुद्धा दाखवता येतो। इथे बघा, इथे मी सेट केलेला आहे लाईव्ह क्लास, इथे मी लिहिलेलं आहे, इथे एडिट म्हणून मला ऑप्शन आहे, तर इथे मी टेक्स्टमध्ये जाऊन किंवा इथे एडिट बटन क्लिक करून इथे लाईव्ह क्लासच्या ऐवजी मी आणखी काही वेगळं देऊ शकतो आणि ही इमेजसुद्धा मी पाहिजे ती ठेवू शकतो। तशी तुम्ही तुमच्या चॅनलची ही इमेज इथे इथे तुम्ही सेट करू शकता किंवा जिथे पाहिजे तिथे तुम्ही हलवू शकता आणि एका ठिकाणी ती सेट करू शकता। जेव्हा तुम्ही लाईव्ह व्हाल तेव्हा तुमचा व्हिडिओ तर दिसेलच, पण सोबतच या दोन गोष्टी कंपल्सरी तिथे वॉटरमार्क म्हणून त्या व्हिडिओमध्ये लाईव्हसुद्धा असताना तुम्हाला पाहता येणार आहेत किंवा व्ह्यूवर्सला त्या दिसणार आहेत। तर अशा पद्धतीने या पर्सनलाइज वॉटरमार्कचा दोन पद्धतीने वापर आपल्या व्हिडिओमध्ये आणि लाईव्ह स्ट्रीम करताना दोन ठिकाणी याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करता येणार आहे। पुढे गेल्यानंतर क्रिएट व्हिडिओ एडिटर शॉर्टकट ऑन डेस्कटॉप, तर याचा वापर डेस्कटॉपसाठी होतो, म्हणून सध्या आपण अँड्रॉइडवरती इथे पाहत असल्यामुळे याचा वापर आता सध्या होत नाही। तर आता एवढ्या सेटिंग आपल्याला पूर्ण झालेल्या आहेत, या सेटिंग पूर्ण केल्यामुळे आपल्याला आता व्यवस्थितरित्या व्हिडिओ रेकॉर्ड करता येणार आहेत। आता ही सेटिंग मी पूर्ण केलेली आहे आणि उदाहरणार्थ एखादा व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्ड आपल्याला करायचा आहे, तर एखादं एक्झाम्पल आपण पाहू की मी आता जर का व्हिडिओ रेकॉर्ड मी सुरू आहे तर एखादा समजा मी इथे व्हाईट बोर्ड मी इथे घेतलेला आहे आणि व्हाईट बोर्ड मी इथे चॉईस करतो आहे, व्हाईट बोर्ड चॉईस केल्यानंतर इथे मी पोर्ट्रेट हा व्हाईट बोर्ड घेतो आहे कारण माझा व्हिडिओ आता सध्या व्हर्टिकल चालू आहे, मोबाईलसारखा उभा व्हिडिओ चालू आहे। तर इथे जर का मला आता काही इमेजेस वगैरे पाहिजे असतील तर मी व्हाईट बोर्डवरती असं क्लिप आर्टमधून मी काही इमेजेस चॉईस करू शकतो आणि मी मुलांना इंटरॲक्टिव्ह व्हाईट बोर्ड पद्धतीने काही स्टोरी वगैरे शेअर करू शकतो आणि त्यांना इथे काही या पद्धतीने असं मी व्हाईट बोर्डवरती स्क्रीन रेकॉर्ड आता माझी होत आहे आणि याच्यासोबतच मी इथे काहीतरी असं लिहित पण आहे आणि लिहितानाच मला आता इथे पेन्सिलचा आयकॉन मी क्लिक केला आणि इथे मला असं काहीतरी लिहिता येईल, या कॅरेक्टरविषयी असं बोलता येईल आणि याविषयी मला एक्सप्लेनसुद्धा करता येईल। त्यानंतर मला आणखी काही वेगळे डायग्राम काढायचे असेल तर मी अशी डायग्रामसुद्धा काढू शकतो आणि मुलांना या डायग्रामबद्दल एक्सप्लेन करू शकतो। तर अशा पद्धतीने आपण डायग्रामबद्दल एक्सप्लेन करू शकतो आणि मुलांना इंटरॲक्टिव्ह व्हाईट बोर्डसाठी आपण त्यांचे स्क्रीन रेकॉर्ड करून त्यांना आपण अशा पद्धतीने आकृत्या काढून किंवा वेगवेगळे फिगर देऊन
अशा पद्धतीने आपण त्यांना समजू शकतो. आपल्याला या पद्धतीने काही समजा टाईप करायचं असेल स्वतः लिहिण्याच्याऐवजी, तर या ठिकाणी असंच काहीतरी मी टाईप करतो आहे की जेणेकरून मुलांना मला म्हणजे टाईप केलेलं दाखवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी जर का ओके केलं तर मला हे टाईप केलेलंसुद्धा इथे दाखवता येईल. तर अशा पद्धतीने हा व्हाईट बोर्डचा स्क्रीन आता रेकॉर्ड झालेला आहे आणि इथे मी अशा पद्धतीने मी आता इथे या व्हिडिओला स्टॉप करतो आहे. तर मी सर्व सेटिंग करून घेतलेले आहे, त्यासोबत मी व्हाईट बोर्डवरती थोडासा मी प्रयोग तुम्हाला करून दाखवलेला आहे की कशा पद्धतीने व्हाईट बोर्डवर आपण शिकू शकतो आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड होऊ शकतो. तर या पद्धतीने आता हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून त्या सेटिंग आधी करून घ्यायचे आहेत, नंतरच स्क्रीन रेकॉर्ड तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या ॲपचे व्हिडिओ बनवू शकता किंवा असे ट्युटोरियल व्हिडिओ बनवू शकता एखाद्या टॉपिकवरती. अशा पद्धतीने हा स्क्रीन रेकॉर्ड तुम्हाला अतिशय उपयोगी, फ्री आणि पर्सनलाइज वॉटरमार्क यूज करून तुमचे स्वतःचे ब्रँडिंग करू शकता आणि यूट्यूबचे व्हिडिओचे व्ह्यूअर्स तुम्हाला वाढू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहून घेतलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच याला लाईक करा आणि दुसऱ्यांना उपयोगाचा वाटत असेल तर याला शेअर जरूर करा. धन्यवाद.